रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन व इनरव्हिल क्लब ऑफ इंडस्ट्रियल यांच्या वतीने सामाजिक संदेश आणि जनजागृतीच्या उद्देशानं महिला मोटार सायकल रॅली आणि पथनाट्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. पनवेल शहरासह नवीन पनवेल येथं आयोजित या रॅलीचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आलं. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मोटारसायकल रॅली व पथनाट्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव, प्लास्टिक मुक्त पनवेल, अनाथ मुक्त भारताचा संदेश व जनजागृती करण्यात आली. याची सुरुवात शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल येथून होऊन त्यानंतर RTI शहीद भोसले पेट्रोल पंप, तक्का पंचरत्न हॉटेल, उरण नाका, टपाल नाका, कर्नाळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर आदर्श हॉटेल, विरुपक्ष मंदिर, जय भारत नाका, गोखले हॉल, पायोनियर सोसायटी, गार्डन हॉटेल, जुना पुणे मुंबई मार्ग, नवीन उड्डाण पूल, SDFC सर्कल ते डी मार्ट समोरून खांदेश्वर नवीन पनवेल पुलाखालून ही रॅली फिरवत रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या नवीन पनवेल येथील इमारतीजवळ याची सांगता करण्यात आली. या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सचिव कल्पना नागावकर, डॉक्टर प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मी सगळ्यात आधी आज इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 313 इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल या पनवेल इंडस्ट्रियल टाउन या क्लबच्या सगळ्या सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण साऱ्याच जणी आज एका निश्चयानं एका ध्येयानं प्रेरित होऊन आज या ठिकाणी पुढे आलेला आहात. समाजाच्या समोर असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे विषय संदर्भ आहेत की या सर्व विषयांना अनुसरून कुणी ना कुणीतरी काम करण्याची आवश्यकता आहे. फक्त प्रश्न असा असतो की ते कुणी करावं. मला अभिनंदन करावं असं वाटतं इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचं की आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी झालेला आहात आणि स्वतः याच्यामध्ये लीड घेऊन आपण लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. आज ही बाईक रॅली असू द्या किंवा त्याच्या बरोबरीनं वेगवेगळे सामाजिक उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असू द्या. या सगळ्याच्या माध्यमातून निश्चितच पनवेलकरांमध्ये जनजागृती निर्माण व्हायला मदत होणार आहे. आज स्टॉप व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणजे महिलांच्या विरोधामध्ये होणारे जे आक्रमणं आहेत, अत्याचार आहे, याच्या विरोधामधली रॅली असेल किंवा प्लॅस्टिकच्या निर्मूलनासाठीची रॅली असेल, या सगळ्यांमधूनच एका अर्थानं एक मोठी जनजागृती व्हायला मदत होणार आहे. मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजची जी विमेन्स बाईक रॅली आयोजित केलेली आहे ती रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन तसेच इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल आणि इनरव्हिल क्लब रोटरी इनरव्हिल क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाउन अशा तीन क्लब्स मिळून ही रॅली आजची आयोजित करण्यात आली. ही रॅली आयोजित करण्यामागे याचं प्रयोजन आहे की महिलांनी समाजात पुढे येऊन काहीतरी करावं आणि खास करून तीन संदेश ह्या रॅलीमध्ये देण्याचे प्रयत्न केला जाईल. एक म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव हे एक स्लोगन आहे. दुसरं आहे प्लास्टिक मुक्त पनवेल आणि तिसरं म्हणजे ऑर्फन फ्री इंडिया अनाथ मुक्त भारत. शिवाय अशा बऱ्याचशा स्लोगन्स आहेत पण ह्या तीन गोष्टींवर भर देण्यात आहे आणि ह्या रॅलीतर्फे सर्व नवीन पनवेल आणि पनवेलमधील नागरिकांना हा संदेश पोहोचवण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.